आपाचे मुख्यमंत्र्यान गोय राज्यात नोकऱ्यो दिवपाचे जाहीर केले उपरांत गोयचे भाजपा सरकार मात्शे हल्ले आणि ताणें पत्रकार परिषद घेऊन आरोप करूंक सुरवात केली। आम आदमी पक्ष राजनीती करपी न्ही तर राजनीती बदलूंक आयिल्लो पक्ष। भाजपान राज्यात खूप वर्सां राज्य केले मात गोय राज्यात नोकऱ्यो दिवपाक तशेंच हेर मळार भाजपा फेल म्हूण आम आदमी पक्षाचे संयोजक राहुल मांबरे उलयले। आता कळत नकळत गोयचो भाजपा सरकार दिल्लीचे अरविंद सरकाराची कॉपी सुरवात केल्या म्हूण ते मुखार उलयले। मंगळारा जेन्ना अरविंद केजरीवालान जी घोषणा केली, जी गॅरंटी स्टेटमेंट केलो जॉबा संदर्भात, ताज्या उपरांत अशें दिसून आयलें की बीजेपी हॅज गॉन इन अ व्हेरी पॅनिक मूड। तांकां कशें रियॅक्ट करचें तें कळना। आमी जे गॅरंटी स्टेटमेंट केला की गोंयचे जे तरणाटे आसा तांकां आमी जॉब दितले, कोणाक जॉब शक्य ना, जॉब मेळ्ळे पर्यंत तांकां अलावन्स दितले, हाजेर कशें रियॅक्ट करचें हें तांकां सोडून फक्त प्रेस कॉन्फरन्स घेवन वेगळेवेगळे आरोप करत आसा। मुद्दो एकूच आसा, इतली वर्सां तुमचें सरकार गोंयांत आसलें, तुमी कितले जॉब दिले हो सरळ प्रश्न आसा। आम आदमी पार्टी जेन्ना फॉर्म जाल्ली तेन्ना एकूच मोटो आशिल्लो की राजनिती करपाक न्हय, राजनिती बदलपाक आमी फुडें सरल्या। ते देखून जे आमी गॅरंटी स्टेटमेंट केल्या, जावं ते विजाचेर, आमी प्रमोद सावंताक आनी भाजप सरकाराक दाखोवन दिले की लोकांक सुविधा कश्यो दिवच्यो आसता त्यो। प्रमोद सावंतान ताज्या उपरांत 120 कोटी बजेटांतल्यान काडले, म्हणपाक लागलो आपूण वे बील रेज करचो ना। बीजेपीन प्रोमीस केला की 5,000 रुपीज जे आमचे कोविड फॅमिलीजाक मेळपाक जाय म्हणून, कोणाक मेळले ते, कोणाक मेळले ते? आजून पासून कोणाक 5,000 मेळोंक ना। कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट पासून कितले लोक पोतून पोतून हॉस्पिटलांत वचून इचारता की बाबा कॉज ऑफ डेथ रेडी हा म्हणून। स्किमी काडटा पूण सारके प्लॅनिंग ना, एन्ड द फॅमिलीज दॅट हॅव लॉस्ट देअर लव्ड वन्स, ते झोगडून झोगडून हॉस्पिटलांनी पोतून पोतून येवन आजून पासून तांकां कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट पासून मेळोंक ना। दीस इज आर सरकार। होम डिलिव्हरी तुमी स्टार्ट करपाचें आहा न्हू, आतां एक कोवीड स्किमा न्हू, तुमी 5,000 जे लोकांक त्रास जाले ते होम डिलिव्हरी मातशे घरा पावय तांकां। मागीर आमचे गृह आधार लाडली लक्ष्मी, ऑल द ड्यूज आर पेंडींग विथ स्किम्स हॅव बीन गिवन फुली टू द पब्लीक। कितले म्हयन्यांनी लोकांक पयशे मेळोंक ना, एस्पेशली गृह आधार। आतां तुमी पळयले जाल्यार गॅस सिलिंडर, तेलाचे प्रायस, पेट्रोलाचे प्रायस वाडत वयता। हाव आर द फॅमिली, द लेडीज इन द हाऊस आर सपोज टू मॅनेज। गुड सॅमरिटन स्कीम ही एक इतली आयडल आनी इतली बरी स्कीम की रस्त्यार कोणाकूय एक्सिडेंट जालो आनी तो एक्सिडेंट जावन समज भायर पडलो, ताका एक स्कीम आहा तेगेले फॅमिलीक एक्सिडेंट जाले ताका एक अमाउंट डिस्क्रायब करून दिवपाचो, प्लस एक इन्सेंटीव जो मनीस ताका हॉस्पिटलांत वता। कित्याक आज हॉस्पिटलांत व्हरपाक म्हणल्यार आज गोंयां पयस ते टेन्शन येता, कित्याक थिंग हॉस्पिटलांत वयले जाल्यार कितलें डॉक्युमेंटेशन करपाक पडटा काय म्हूण। सो हें मोटिवेट करपाक तेमकां एक इन्सेंटीव दवरलो, म्हणजे यू शूड ऑलवेज टेक समवन हू इज इन नीड। सो दोगांयकूय एक स्कीम दवरलो आहा। दुसरी म्हणल्यार आमगेले पुलीस भाव जे आहा, सगले पुलीस डे एन्ड नायट ते ड्युटीर आसता, पूण कोण केन्ना तेमगेले वेलफेरा चिंतना। दिल्ली गव्हर्मेंटा अंडर समान राशी टू सोल्जर्स एन्ड पुलीस म्हणजे 1 करोड रुपीज समान राशी, जावं तो सोल्जर जावं जावं तो पुलीस ड्युटीर आसतना तो जरी तरी भायर पडलो, इफ ही डायज जाल्यार 1 करोड इज गिवन टू हीज फॅमिली। प्रमोद सावंत बाब सदांच सांगता की आपल्याक ह्या सब्जेक्टाचे स्टडी करपाक जाय, ह्या सब्जेक्टाचे स्टडी करपाक जाय। तुम्ही मातशे कितें तरी स्टडी करा आनी येया म्हणटा हांव प्रेस कॉन्फरन्साक येता आसतना। वेंजी बाबान इतल्यो स्किमी सांगल्यो ह्यो आसा आनी तुमी कितें फोट मारता की दिल्ली सरकार कसल्यो स्किमी दिना म्हणून। दुसरें तुमी कितें दाखयता,
जाल्यार एक आरटीआय रिप्लाय दाखयता तो दिल्ली एक्सचेंजाचो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचो जातून 450 जॉब्स कितें तरी आरटीआयचे रिप्लायान आयला. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हळूहळू बंद करपाक चालू केला दिल्ली गव्हर्नमेंटान आम आदमी पार्टीच्या सरकारान. आणि रोजगार बाजार वो पोर्टल ऑनलाईन पोर्टल चालू केला. जे जे बीजेपीचे लोक हे आरटीआय दाखयत पण काल फिरताले त्यांच्यानी त्यांचा मोबाईल काढून दिल्लीचे रोजगार बाजार इतलेच टाईप केल्यावर पुरो पोर्टल ओपन जाऊन तुमका सगळी इन्फॉर्मेशन मेळटली. इतले तरी बारीकशी स्टडी करून हे येना प्रेस कॉन्फरन्साक. ब्युरो रिपोर्ट प्राइम.